सोळा जूनला लोकसभा कार्यकाळ संपणार. 1,82,00,000 नवीन मतदार मतदान करणार. 82,00,000 प्रौढ मतदार मतदान करणार. 48,00,000 तृतीयपंथी मतदार मतदान करणार. 82 वर्षीय मतदार घरूनही करू शकतात मतदान. दिव्यांगांसाठी घरून मतदान करण्याची सोय. मतदारांसाठी विशेष वॉटर हेल्पलाईनची सुविधा. देशात 49 कोटी पुरुष तर 47 कोटी महिला मतदार. 1 एप्रिलपर्यंत 18 वर्ष पूर्ण होणारे 1 एप्रिलपर्यंत 18 वर्षे पूर्ण होणारे मतदार यादीत नोंद करू शकतात आपले नाव. लोकसभा निवडणुकीसाठी 1.5 कोटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती. देशात 100 वर्षांवरील 2,00,000 मतदार. बोगस मतदानावर असणार करडी नजर. देशात 98 कोटी मतदार बनवणार आपला हक्क. 10,00,000 असणार मतदान केंद्र. 55 लाखांपेक्षा अधिक ईव्हीएम मशीन. देशात 18 ते 21 वर्षीय मतदारांची संख्या 22 कोटी. 18व्या लोकसभेसाठी निवडणूक आयोग सज्ज. नवमतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुलींची संख्या अधिक. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन. दारू पैसे वाटणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश. खोट्या बातम्या अफवांविरोधात तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना. उमेदवारांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली जाणार. सोशल मीडियावर करडी नजर ठेवली असणार निवडणूक आयोग प्रमुख राजीव कुमार. 82,00,000 मतदार 85 वर्षांवरील. मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची, टॉयलेटची, व्हीलचेअरची, लाईट व स्वच्छता व पोलीस प्रशासनाची सोय मुबलक असणार. 2 वर्षांपासून 18व्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू. लहान मुलांचा प्रचारात वापर करू नये. सरकारी कर्मचारी यांनी कसल्याही प्रकारच्या प्रचारात सहभाग नोंदवू नये. मीडियानेही आपल्या अधिकारापर्यंत हस्तक्षेप करावा. देशात 26 जागांवर विधानसभा पोटनिवडणुका. देशात 7 टप्प्यात होणार लोकसभा निवडणुका. पहिल्या टप्प्यातील निवडणूक 19 एप्रिलला होणार. 4 जूनला लोकसभा निवडणुकीची मोजणी होणार. देशात 2र्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला. 3र्या टप्प्यातील मतदान हे 7 मेला होणार. देशात आजपासून आचारसंहिता लागू. आचारसंहिता नियमांचे प्रशासनाने उल्लंघन होऊ नये. 20 मे रोजी महाराष्ट्र लोकसभा निवडणूक मतदान. 4 जूनला 18व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल.